आता जे 23 तारखेला अतिवृष्टि झाली ती अनएक्सपेक्टेड होती आणि इतकी मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टि झाली, ढगफुटी झाली, त्याच्यामुळे नागपूर शहर असेल, नागपूरचा काही ग्रामीण भाग असेल त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी त्या दिवसापासून तर आज कालपर्यंत सातत्याने आम्ही संपर्कात होतो। काल त्यांनी मला सूचना दिल्या आणि मदत पुनर्वसन विभागाकडून ग्रामीण भागाला आपण शेतकऱ्याला काय मदत करू शकतो आणि नागपूर शहरामध्ये मिटिगेशनच्या माध्यमातून सौम्यीकरणाच्या माध्यमातून जो काही नाला वाहून जातो आहे किंवा नदी नाग नदी जी असेल ते छोटंसं धरण असेल त्या धरणाचं बळकटीकरण कसं करता येऊ शकतं आणि याला परत भविष्यामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण व्हायला नको अशा स्वरूपाचं प्रोटेक्शन कसं करता येईल याच्या बाबतीमध्ये आज दुपारी मीटिंग घेतली जाईल आणि तसा राज्य सरकारला प्रस्ताव येईल। तातडीची मदत म्हणून जे तातडीची मदत जी असेल ती साधारण प्रत्येक कुटुंबाचे पंचनामे ज्यांचे ज्यांचे झालेले आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये सुरुवातीला तातडीची मदत 10,000 जी आहे ती वितरित करण्याचं काम सुरू आहे। साधारण 3 तारखेनंतर सगळ्या लोकांना 3 ते 4 तारखेच्या आसपास सगळे जे काही पंचनामे झालेले आहेत त्यांना तातडीची मदत पोहोचली। पंचनामे झाले आणि किती जणांचं? साधारण 12,500 पंचनामे आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत। आणखी त्याच्यात काही वाढतील तरी सुद्धा त्यांना तातडीची मदत दिली जाईल। जे दुकानदार असतील, मोठे दुकानदार असतील, छोटे टपरीधारक असतील त्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आल्यानंतर त्यांनाही मदत केली जाईल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।